hello friends welcome in online class i am rathod narendra manikrao today we are going to start the second video of the lesson cell and cell organelles from general science class 8 in previous class we had learned about cell wall cytoplasm हिअर कॅन यू टेल हे आपल्याला हे सांगू शकता का तर काय सांगू शकता का हाऊ डू सबस्टन्सेस ट्रॅव्हल इन द सेल सबस्टन्सेस जे आहेत त्या सेलमध्ये ट्रॅव्हल कसे करतात तर याचं उत्तर आहे सबस्टान्सेस ट्रॅव्हल इन साईड द सेल बाय डिफरंट प्रोसेसेस सच ॲज डिफ्युजन अँड ऑस्मॉसिस म्हणजे डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस हे काही प्रोसेसेस आहेत बाय दिस प्रोसेसेस सबस्टन्सेस आर ट्रॅव्हल्स इन साईड द सेल नाऊ वी आर वी आर गोईंग टू लर्न अबाउट द ॲक्टिव्हिटीज दॅट कन्झ्युम सेल्युलर एनर्जी कन्झ्युम म्हणजे ॲक्वायर करणे लागणे अशा ॲक्टिव्हिटी ज्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी काय लागते सेल्युलर एनर्जीची आवश्यकता असते आता कुठल्या कुठल्या आहेत ॲक्टिव्हिटीज द्या तर एन्डोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस एन्डोमिन्स इन आत एंट्रन्स आणि एक्झोमिन्स एक्झिट रिमूवल मग आता एन्डोसायटासिस कोणाला म्हणायचं तर एन्डोसायटासिस इज द प्रोसेस इन दॅट द एंट्री ऑफ सम सबस्टन्सेस इन टू द सेल फ्रॉम आउटर एनवायरमेंट का बाह्य वातावरणातून सेलच्या आतमध्ये जे सबस्टन्सेस येतात त्याला आपण काय म्हणायचं एन्डोसायटॉसिस ऑर टू एंगल्फ द फूड अँड अदर सबस्टनसेस फ्रॉम आउटर एनवायरमेंट काहीतरी ग्रहण करणे आत घेणे या प्रक्रियेला आपण काय म्हणतो एन्डोसायटॉसिस तर एक्झोसायटॉसिस कोणाला म्हणायचं एक्झो मीन्स रिमूवल आउट एक्झिट द प्रोसेस ऑफ रिमूवल ऑर एक्सिट ऑफ सम inside फ्रॉम cell to outer सेल टू आउटर exocytosis इज कॉल्ड जे घटक बाहर जो घटक बाहर सोने प्रक्रियो एक्सोसाइटोसिस दिस प्रोसेसेस आर से एक्टिविटीज दैट कंज्यूम एनर्जी एंड नेक्स्ट प्रोसेसेस दॅट डू नॉट कन्झ्युम सेल्युलर एनर्जी अशा प्रोसेस अशा ॲक्टिव्हिटीज ज्याला सेल्युलर एनर्जी लागत नाही कुठले कुठले आहेत डिफ्युजन ऑस्मॉसिस मग डिफ्युजन कुणाला म्हणायचं तर डिफ्युजन डिफ्युजन मीन्स एंट्री और एक्झिट ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स लाईक ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड इंट्री किंवा एन्डोसायटॉसेस किंवा एक दोसा आपण पाहायला सांगितलं तर आत घेणे किंवा बाहेर सोडणे लहान लहान मॉलिक्युल शरीराच्या आत घेणे आणि बाहेर सोडणे या प्रक्रियेला आपण काय म्हणतो डिफ्युजन म्हणतो बघा डिफ्युजनची व्याख्या काय ते म्हणली आपल्याला तर द मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम रिजन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड डिफ्युजन काय म्हणलं उच्च दाबाकडून कमी दाबाकडे पदार्थांचं वहन होण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो डिफ्युजन म्हणलं मुवमेंट ऑफ मॉलिक्युल फ्रॉम रिजन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड ॲज डिफ्युजन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज entry or exit of small molecules like oxygen and carbon dioxide it is said to be the diffusion and liquid molecules or gaseous molecules are move here then next one process is the osmosis then osmosis means what the traveling of water from part with more water to the part of विथ अ लेस वॉटर ट्रान्सपोर्टेशन किंवा ट्रॅव्हलिंग कोणाची वॉटर फ्रॉम पार्ट विथ मोर वॉटर कमी जास्त पाण्याकरून कमी पाणी असलेल्या भागाकडे काय होणे त्याचं ट्रान्सपोर्टेशन होणे त्याला आपण म्हणतो ऑस्मॉसिस कशाद्वारे थ्रू सिलेक्टिवली परमिएबल मेमब्रेन दॅट इज सेस्ट ऑस्मॉसिस हिअर ऑल्सो काय म्हणू आपण जास्त पाणी कुणीकडे वाहने कमी पाणी असलेल्या ठिकाणाकडे वाहनेच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो ऑस्मॉसिस असं म्हणतो तर बघा शुद्ध आपण काय सांगू द मुवमेंट ऑफ अ सोल्यूट ऑर सॉल्वंट मॉलिक्युल्स दॅट टेक्स प्लेस थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस ठीक आहे मग द सोल्यूट मॉलिक्यूल्स ऑलवेज मूव फ्रॉम रीजन ऑफ लो कॉन्सेंट्रेशन टू द रीजन ऑफ हाई कॉन्सेंट्रेशन बगा सोल्यूट मॉलिक्यूल्स आर ऑलवेज मूव सोल्यूट मॉलिक्यूल्स का करता है ऑलवेज मूव करता है कुछ फ्रॉम रीजन ऑफ लो कॉन्सेंट्रेशन लो कॉन्सट्रेशन कड़ी हाई कॉन्सट्रेशन कड़े ये मूवमेंट होते एंड द सॉल्वेंट मॉलिक्यूल्स मूव फ्रॉम रीजन ऑफ देयर हाय कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ देअर लो कॉन्सन्ट्रेशन अँड इट इज फिजिकल प्रोसेस अँड पॅसिव इन अ नेचर ॲज इट डज नॉट रिक्वायर्ड एनर्जी ही वातावरणामध्ये आपोआप घडते म्हणून ह्याला कुठल्याही प्रकारच्या एनर्जीची आवश्यकता लागत नाही बघा ऑस्मोसिस इन अ प्लेन सेल सॉरी ॲस्मॉसिस इन अ प्लांट सेल अँड ऑस्मॉसिस इन अ ॲनिमल सेल ह्या दोन प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी डायग्रॅमेटिकली आपल्याला दाखवण्यात आलेल्या आहेत ऑब्झर्व करा हिअर रिसर्च रिस एज हियर वॉट इज कीप फोर टू फाईव्ह रेझिन्स इन अ वॉटर अँड ऑब्झर्व आफ्टर ॲन अ आवर आफ्टरवर्ड कीप द सेम रिझन्स इन अ शुगर solution अँड ऑब्झर्व आफ्टर an अ आवर अँड नोट डाऊन द ऑब्झर्वेशन अँड डिस्कस इन द क्लासरूम काय करायचं आहे आपल्याला चार ते पाच म्हणुके घ्यायचे आहेत आणि ते काय करायचे आहेत पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आणि एक तासाने त्याला काय करायचं आहे ऑब्झर्व करायचं आहे काय होईल बघा आणि परत काय करायचं आहे चार ते पाच तेच म्हणुके करायचे आहेत काय करायचंय शुगर सोल्युशन पाण्याच्या पाणी ज्यामध्ये साखर आहे शुगर सोल्युशनमध्ये ते ठेवायचे आहेत आणि एक तसंनी बघायचं काय होईल दोन्हीच्या वेळेस काय होईल हे आपण ऑब्झर्वेशन करायचं आहे पुढं वुडन डोअर फिट व्हेरी टाईटली इन अ रेनी सीजन वाय डज इट हॅपन पावसाळ्यामध्ये जे लाकडी दरवाजे आहेत ते खूप फिट बसतात याचं कारण काय तर बघा त्या लाकडामध्ये काय जातं पाणी जातं आणि पाण्यामुळे ते लाकूड काय होतं फुगतं त्याचा आकार मोठा होतो आणि म्हणून तो काय होतो त्या चौकटीमध्ये घट्ट बसतो हे आपल्याला माहिती आहे मग मा आता रेजिन्समध्ये काय होतं हे आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये आपण त्या रेजिन्स ठेवतो मनुके ठेवतो पाणी काय होतं ते फुगतात कारण त्यामध्ये पाणी नसतं तर ते पाणी त्यामध्ये आत जातं हाय प्रेशर टू लो प्रेशर किंवा हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्स कॉन्सन्ट्रेशन आणि ते मनुके काय होतात फुगतात आणि तेच मनुके जर आपण साखरचे पाण्यात ठेवले तर कॉन्सन्ट्रेशन बदलतं आणि मनुके परत सुकतात हे आपल्याला माहिती आहे आता आपण पाहतोय सोल्यूशनचे प्रकार तर सोल्युशन आयसोटोनिक सोल्युशन त्याला काय म्हणायचं मीडियम आउटसाइड अँड इनसाइड द सेल हॅज सेम प्रोपोर्शन ऑफ वॉटर अँड वॉटर डजंट गो इन ऑर आउट बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन आणि आतलं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे सारखं आहे त्यामुळे बाहेरचं पाणी आत येत नाही आतलं पाणी बाहेर जात नाही अशाला आपण म्हणायचं आयसोटोनिक सोल्युशन आता पुढचा प्रकार आहे हायपोटोनिक सोल्युशन हायपो म्हणजे जास्त द सेल हॅज लेस वॉटर दॅन आउटसाइड मिडियम त्या सेलमध्ये काय असतं बाहेरच्या मीडियमपेक्षा आतमध्ये पाणी कसं असतं कमी असतं सो वॉटर इंटर्स इन द सेल दिस इज कॉल्ड ॲज एंडोमॉसिस त्या सेलमध्ये पाणी कमी असल्यामध्ये मुळे त्या सेलच्या बाहेरच्या वातावरणातलं पाणी त्या सेलमध्ये इंटर करतं ह्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो एंडोमायसिस अँड एक्झाम्पल इफ रेजिन्स आर केप्ट वॉटर आफ्टर सम टाइम दे स्वेल अँड बिकम टर्जिट याचं उदाहरण काय सांगायचं जर मनुके आपण पाण्यामध्ये ठेवले तर थोड्या वेळाने काय होतात मनुके फुकतात कारण त्या बाहेरचं पाणी त्या मनुक्यामध्ये जातं हे त्याचं एक छान असं उदाहरण आहे पुढचं आहे हायपरटोनिक पहिला आपण म्हटलं हायपोटॉनिक पाहिला आता मी हायपरटोनिक त्याच्या अपोजिट द सेल हॅज मोर वॉटर दॅन द आउटसाइड मेडियम सो वॉटर कम आउट ऑफ द सेल सेलमध्ये आउटर एनवायरमेंट पेक्षा पाणी कसं आहे जास्त आहे म्हणून त्या सेलमधलं पाणी बाहेर फेकलं जातं अशाला आपण काय म्हणतो एक्झो किंवा हायपर दोनों सोल्यूशन एक्साम्पल है इफ फ्रूट पीसेस आर केप्ड इन अ थिक अचरेटेड शुगर सोल्यूशन द वॉटर फ्रॉम फ्रूट पीसेस इंटर द शुगर सोल्यूशन एंड सो द फ्रूट पीसेस श्रंक आफ्टर वाइफ ज्यावेळेस आपण ते पाणी असलेले फुगलेले की आपण त्या साखरेच्या पाण्यामध्ये गाठले तर काय होतं त्या साखरेच्या पाण्यामध्ये वॉटर कॉन्सन्ट्रेशन कसं असतं कमी असतं म्हणून त्या मनुक्यातलं पाणी ते पा वॉटर काय करतं शुगर सोल्युशन शोषून घेतं आणि म्हणून ते मनुके काय होतात श्रिंक होतात म्हणजेच त्यातलं पाणी बाहेर फेकलं जातं सो म्हणून काय म्हणलं सो द फ्रूट पीसेस श्रिंक आफ्टर व्हाईल अँड इफ प्लांट सेल और ॲनिमल सेल इज केप्ड इन हायपर्टोनिक सोल्युशन वॉटर कम्स आउट ऑफ द सेल बाय द प्रोसेस ऑफ एक्झोमॉसिस पहिलं काय म्हणलं पण एन्डोमॉसिस म्हणलं शरीराच्या आतमध्ये पाणी जाणं इथं एक्झोमॉसिस सेलमधलं पाणी आउटर एनवायरमेंटमध्ये बाहेर रिमूव्ह केलं जातं बाहेर फेकलं जातं याला म्हणायचं आपण एक्झोमॉसिस एक्झॉस्मॉसिस अँड देर इज अ Concentration of cytoplasm. Sorry, there is the contraction of cytoplasm, and this process is called as plasmolysis. The, the process of contraction of cytoplasm due to removal of water, this process is called as plasmolysis. Here, या ठिकाणी पाहिलं आपण पुढे पाहतोय आता पुढचा आहे भाग आहे साइटो प्लाजम। साइटो प्लाजम तो आहे सायटोप्लाझम सायटोप्लाझम इज अ नेक्स्ट ऑरगन ऑफ अ सेल बघा काय म्हटलं आपल्याला प्रश्न विचारला इथं हॅव यू सीन द फुल्ली टर्जिट रेक्टँग्युलर सेल ऑफ ऑनियन पिलिंग येस आपण लॅबोरेटरीमध्ये आपण ओनियन पिलिंगचं आपण पाहू शकतो तर यस अंडर द मायक्रोस्कोप रेक्टँग्युलर सेल ऑफ ओनियन पिलिंग वेअर सीन देन सायटोप्लाझम इज द फ्लुईड विच इज प्रेझेंट इन बिटवीन द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस न्यूक्लियस आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन दोघांच्या मध्ये जो गॅप आहे त्या गॅपमध्ये काय असतं एक लिक्विड असतं जेली लाईक लिक्विड असतं त्याला आपण काय म्हणतो सायटोप्लाझम म्हणतो अँड इट इज मूविंग स्टिक्की सबस्टन्स हा मूव अस मूव होतो आणि हा चिकटसा पदार्थ असतो अँड मेनी सेल ऑर्गेनेल्स आर सस्पेंडेड इन अ सायटोप्लाझम ह्या न्यूक्लियसच्या आणि सेल मेंबरच्या आतमध्ये जो स्टिक्की जेरिलाइक सबस्टन्स आहेत त्या ज त्याच त्याच्यामध्ये जे काही ते सेल ऑर्गन्स आहेत ह्या सेलचे त्या ठिकाणी काय झाले असतात सस्पेंडेड झालेले असतात मर्ज झालेले असतात अँड सायटोप्लाझम इज द मीडियम फॉर सेल्युलर केमिकल रिॲक्शन सेल्युलर केमिकल रिॲक्शनसाठी जो मीडियम आवश्यक आहे ते मीडियम प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतो हा सायटोप्लाझम करतो अँड द पार्ट ऑफ सायटोप्लाझम्स ऑदर दॅन ऑर्गनइल्स इज द सायटोसोल पार्ट ऑफ सायटोप्लाझम ऑदर दॅन ऑर्गनइल्स सेल ऑर्गनिल्स सोडून जे काही सायटोप्लाझमचा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो द क्वेश्चन इज आस्किअर व्हॉट इज सायटोसोल देन सायटोसोल इज द पार्ट ऑफ सायटोप्लाझम अदर दॅन ऑर्गनइल्स इज सायटोप्लाझम अँड साय सॉरी स्टोअर्स व्हायटल सबस्टनसेस लाईक अमायनो ॲसिड ग्लुकोज विटॅमिन्स ह्या सायटोसोलचं फंक्शन काय आहे तो काय करतो तर तो व्हायटल सबस्टनसेस महत्त्वाचे सबस्टनसेस लाईक अमायनो ॲसिड ग्लुकोज विटॅमिन ह्या सर्वांना स्टोर करण्याचं काम हा सायटोसोल करतो अँड इन एनिमल सेल सायटोप्लाझम इज मोर ग्रॅन्युलर अँड डेन्स While in a plant cell, it is thin and mostly pushed to the periphery due to a large central vacuole. Okay, we may stop here. Thank you.